आता पाहूया छत्तीस जिल्हे 50 बातम्या. ठाकरे गटाची यादी आज जाहीर होणार. राऊतांची माहिती, 15 ते 16 जणांची नावं जाहीर करणार असल्याची माहिती. ठाकरे पवार गटाची जागा अटपावर मातोश्रीवर बैठक. शरद पवारांसह जयंत पाटील, संजय राऊतांची बैठकीला उपस्थिती. नाशिकच्या जागेवर दोन्ही गटाचा दावा, 2 तास बैठकीमध्ये खलबत. शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी आज येणार. खासदार संजय मंडलिक यांची माहिती, तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू, सूत्रांची माहिती. 5 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर अजित पवार गट ठाम. 28 मार्चला अजित पवार गटाची जाहीर यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती. अजित पवार गटाच्या आजच्या बैठकीमध्ये बारामतीमधून जानकरांच्या लढण्यावर चर्चेची शक्यता, तर लोकसभा जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर सुद्धा चर्चा होणार. छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत. नाशिकच्या जागेवरून भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती. भाजप शिंदे गटाच्या वादामध्ये नाशिक जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू असल्याची चर्चा. परभणीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित नाही, मात्र खासदार संजय जाधवांकडून भेटीगाठी सुरू. उमेदवार कधी जाहीर होणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष. वामन मेश्राम यांनी घेतली प्रकाश शेणी यांची भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा. आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार. मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार. अजित पवार, सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज बैठक. मुख्यमंत्र्यांनी फोन करून बच्चू कडूंना बोलावल्याची माहिती. सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातून उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर गडचिरोलीमधून अशोक नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार. नाना पटोलेंसह काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार. उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार. सुनेत्रा पवार आज पुण्यामधल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. भोर तालुक्यामधील 12 गावांमधील ग्रामस्थांशी संवाद साधणार. बुलडाण्यामधील जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे राजीनामे. राजीनाम्यानंतर थेट नागपूर गाठत नाना पटोलेंकडून मांडले गारहाण. युवक युवतींकडे पुणे जिल्ह्यामधील 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार आहे. पुणे, बारामती, शिरूर या 3 मतदारसंघामध्ये प्रत्येकी 6, तर मावळ मतदारसंघामध्ये 3 युवक व्यवस्थापित मतदान केंद्र असणार. मतदानाबाबत आस्था वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे विविध उपक्रम. विद्यार्थी घरोघरी जाऊन पालक सभेमध्ये पालकांना आवाहन करणार. युवक युवतींकडे पुणे जिल्ह्यामधील 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार. वर्ध्यामध्ये मतदानाकरता होर्डिंगच्या माध्यमातून जनजागृती. विविध ठिकाणी होर्डिंग्स लावून मतदान करण्याचं आवाहन. 2 दिवस कोकण आणखी तापणार. मुंबईसह बहुतांश शहरांचं तापमान 35 अंशांवर. पुढील 4 ते 5 दिवस कोकणातील काही भागामध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहणार. राज्यात अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान. अकोल्यामध्ये 41 अंशांची नोंद. मुंबईसह उपनगरातील तापमानामध्ये वाढ. राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती. धरणसाठ्यामध्ये फक्त 40% पाणी साठा शिल्लक. तब्बल 940 टँकरनं पाणी पुरवठा. मराठवाड्यामध्ये टँकर 612, तर विदर्भातील 399 गावांमध्ये पाणी टंचाई. भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. पवनी परिसरामध्ये शेतीचं नुकसान. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. वाशिममधील जलसाठा प्रकल्पामध्ये अत्यंत कमी पाणी. पाणी टंचाईचा शेतकऱ्यांसह जनावरांना सुद्धा फटका. पाण्याचं नियोजन करण्याची मागणी. नाशिकच्या सटाण्यामधील 24 गावं वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा. पाणी पुरवठ्यासाठी पंचायत समिती प्रशासनाकडून 24 खाजगी विहिरी अधिग्रहित. ऊस गाळपामध्ये सोलापूर राज्यामध्ये प्रथम, कोल्हापूर द्वितीय. राज्यामध्ये आतापर्यंत 10 कोटी 23 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण. 10 कोटी 40 लाख क्विंटल साखर तयार. कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सप्टेंबरपर्यंत ठेवण्याचा कोकण रेल्वेचा निर्णय. नागपूर मडगाव जंक्शन विशेष गाड्यांच्या सेवेचा 9 जूनपर्यंत विस्तार करण्याचा विस्तार.